हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे. सगळीकडे अतिशय रम्य वातावरण निर्माण झालेलं आहे आणि गणेशोत्सव म्हटलं की कसं महिनाभर आपल्या सगळ्यांची लगबग सुरू असते. आपण सगळेजण छान गणेशोत्सवाच्या तयारीमध्ये मग्न झालेलो असतो आणि मग येऊन ठाकतो तो म्हणजे गणेशोत्सवाचा पहिला दिवस अर्थात गणेश चतुर्थी. आणि सगळीकडे या छान वातावरणामध्ये आपण अतिशय उल्हाददायक वातावरण असतं आणि या सगळ्यामध्ये आपण खूप छान मन लावून सगळी कामं करत असतो. त्यामुळे आपण सुद्धा आचार्य 90 FM वरती काहीतरी माहितीपर असे कार्यक्रम या गणेशोत्सवामध्ये घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण गणपती तुझा माझा हा कार्यक्रम ऐकणार आहात संपूर्ण 10 दिवस. आणि या कार्यक्रमामध्ये आज आपण सुरुवातीलाच बोलवलेलं आहे जयश्री भिसे मॅडम यांना. आणि या कार्यक्रमाची खासियत म्हणजे या कार्यक्रमामध्ये सगळीकडे गणेशोत्सव साजरा करण्याची जी काही पद्धत आहे ती फार वेगवेगळी आहे. पुण्यामध्ये कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो, पुण्यातील मानाचे गणपती असू देत किंवा पुण्यामध्ये कशा पद्धतीने संस्कृती जोपासत या गणेशोत्सवाची जी काही मजा आहे ती घेतली जाते, या सगळ्या गोष्टी आपण या कार्यक्रमांमध्ये ऐकणार आहोत. आणि सुरुवातीलाच अर्थात पुण्यातील मानाचा पहिला गणपती म्हणून ज्या गणपतीची ओळख आहे तो म्हणजे कसबा गणपती. आणि याविषयी माहिती देण्याकरिता आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत जयश्री भिसे मॅडम. मॅडम, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या आचार्य 90 FM वरती. आणि आजही तुम्ही इथे आलायत आणि आम्हाला छान माहिती देणार आहात. मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते. त्यातून तुम्ही वेळ काढून इथे आलायत म्हणून तुमचे आभार मानते आणि तुम्हाला विनंती करते की आमच्या सर्व श्रोत्यांना गणेशोत्सवामध्ये आपला जो कार्यक्रम आहे त्यामध्ये पुण्याचा जो पहिला मानाचा गणपती आहे कसबा गणपती त्याची माहिती सांगावी. कोमल बरोबर आहे अगदी. हा ह्या गणपतीला छान पैकी इतिहास आहे आणि तोच मी आज सांगणार आहे. पण मी कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या 16 नावानी करते. सुमुखश एकदंतश कपिलो गजकर्ण का लंबोदरश विकटो विघ्नराजो गणाधिपा धूम्रकेतुर गणाध्यक्ष भालचंद्र गजानन वक्रतुंड शूर्पकर्ण हे रंभ स्कंद पूर्वजा. आचार्य 90 FM रेडिओच्या सर्व श्रोत्यांच्या गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मालिकेत एक पुष्प मी गुंफणार आहे. पुण्याच्या पहिला मानाचा गणपती कसबा गणपती. पहिल्यांदा आपण कसबा म्हणजे काय हेच समजून घेऊया. कसबा शब्दाचे अनेक अर्थ आहेत, जसे की मोठे गाव किंवा लोकांच्या रक्षणासाठी बांधलेला किल्ला जेथून शहराचे नियंत्रण केले जात असे. या आरक्षित ठिकाणाला शहराचा कब्जा राजधानीतला तो कसबा असे. आणि मोल्सवर्गच्या शब्दकोशानुसार परगण्याच्या मुख्य भागास कसबा म्हणा. मोगल काळात गावाच्या बाजार भरण्याचं ठिकाण त्याला पण कसबा हाच शब्द प्रचलित होता. मुख्यतः शेतीचा माल सुतारकामाच्या वस्तू यांचा तो बाजार भरत असे. या कसबा पेठेतली पहिली बाजारपेठ इसवी सन 5व्या शतकात भरली होती असे मानले जाते. पुण्यातील ही वस्ती अतिशय जुनी वसाहत म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच कसबा गणपतीला पुण्याच्या ग्रामदेवतेचा मान आहे. कसबा पेठेत वेगवेगळ्या काळातील इतिहास संस्कृती परंपरा श्रद्धा दडलेल्या आहेत. आजूबाजूच्या अनेक गावांना एकत्र होऊन आता पुणे शहर बनलंय. या सर्व गावांच्या एकत्रीकरणामुळे आपोआप कसबा पेठ सांस्कृतिक केंद्र बनलं. हा प्रवास अनेक शतकांचा असू शकतो. ही वसाहत मूळतः मुळा नदीच्या किनाऱ्यावर नागझरी परिसरात वसली आहे. महाराष्ट्र व कर्नाटकाच्या अनेक राज्यवंशांनी
याच्यावर सत्ता गाजवली आहे. जवळजवळ 18 राजवंशांनी याच्यावर सत्ता गाजवली आहे असं इतिहास पाहिल्यावर जाणवतं. बरोबर. सर्वात शेवटचा राजवंश देवगिरीचा यादव राजा होते. 14व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने यादव कुळाचं नष्ट करून स्वतःचं साम्राज्य तिथे उभारलं. परंतु 15व्या शतकात बाबा अरब या राज्यपालाने किल्ले हिसार अथवा जुना कोट हा नदीच्या वरती बांधून सगळ्या किल्ल्याची बांधकामाला सुरुवात केली. पण 16व्या शतकामध्ये त्याच्या शेवटी 16व्या शतकाच्या जवळजवळ शेवटी पुणे हे मोगल राजा जहांगीराच्या राजवटीचा एक भाग होता. त्याचे नियंत्रण शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांच्याकडे होतं. पण आदिलशाहीतला एक सरदाराने एकमेकात त्यांचं वैमनस्य असायचंच. येस. तर ते वैमनस्य काढण्यासाठी या पुणे शहरावर गाढवांचा गाव उद्ध्वस्त करून गाढवाचा नांगर फिरवला आणि एक पहाड खोचून त्याला वाहन बांधून ठेवली. म्हणजे काय झालं की ते राहायला निषिद्ध गाव करू टाकलं. म्हणजे तिथे कोणी राहू शकत नाही, कोणी राहू शकणार नाही असं. पण 1636 साली ज्यावेळेस राजमाता जिजाबाई बाल शिवाजी महाराजांना घेऊन पुण्यात वस्तीला आल्या तेव्हा त्यांनी प्रथम आपल्या राजांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला आणि त्याचा शाप त्या जमिनीला शापमुक्त केलं आणि असं हे पुणे शहर परत वसलं. जिजामातांनी तिथे म्हणजे शहाजीराजांनी त्यांना लाल महाल बांधून दिला. पण म्हणतात हा लाल महाल ज्या वेळेला बांधला ना त्याच वेळी जिजाबाईंनी गणपतीच्या मूर्तीचं एक स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याची ग्रामदेवता कसबा गणपती म्हणूनच प्रसिद्ध होते. मंदिराजवळच्या लाल महालात शिवरायांचं बालपण गेलं. कसबा ही पुण्याची मुख्य वस्ती आहे आणि तिथूनच पुढे शहराचा विकास झाला. आणखीन आता एक वेगळी कथा अशी पण प्रचलित आहे की कर्नाटकातल्या ठकार कुटुंबाने कसबा गणपतीची स्थापना केली आणि शहाजीराजे व जिजाबाईंनी गणपतीच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी मंदिर बांधलं. ही एक दुसरी गोष्ट त्याची पण आहे. म्हणे जिजाऊबाईंच्या स्वप्नामध्ये गणपती आला म्हणून त्यांनी हे ठिकाण याची स्थापना केली. आता हा इतिहास फार पूर्वीचा झाला म्हणजे 16व्या 17व्या शतकातला. पण 19व्या शतकामध्ये पुणे हे स्वातंत्र्य लढ्याचं केंद्र बनलं होतं. विविध नेत्यांचे तिथे वास्तव्य होतं. पण परिस्थिती कशी होती, समाजाने गुलामगिरी अंगवळणी पडून घेतली होती. आपलं आयुष्य हेच आहे असंच त्यांनी समजून घेतलं होतं. आणि शिवाय आपल्याकडे जातीची उतरंड त्याच्यामध्ये सगळा समाज गुदमरलेला होता. त्याच सुमाराला लोकमान्य टिळकांच्या सिंह गर्जनेने समाजाला पण जाग येऊ लागली होती. काळाची गरज ओळखून तिथे असलेले सगळं उच्च शिक्षित जे लोक होते त्यांच्यामध्ये ही जागृती आली होती की आपल्याला स्वराज्य मिळालं पाहिजे, हा आपला देश आहे, ह्याच्यावर आपलंच नियंत्रण असायला पाहिजे वगैरे ह्या भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या होत्या. पण असा हा गुलामगिरी पत्करलेला देश जागा कसा होणार, म्हणून त्यांनी एक अनोखी योजना आखली काळाची गरज ओळखून. टिळकांचं हे फार महत्वाचं काम आहे. बरोबर. तर 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. समाजाचं हे व्यासपीठ बनवून त्याच्यावर सामाजिक चर्चा करणे तसेच सर्वांना एकत्रित आणणे हा त्याचा पाठचा मोठा हेतू होता. या निमित्ताने सगळे लोक एकत्र येऊन गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंत एकत्र सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम वगैरे करायला लागले आणि त्याचा उपयोग लोकांचं एकत्रीकरण करण्याच्या टिळकांच्या इच्छेप्रमाणेच घडलं. बरोबर.
आणि अशी ही परंपरा अजून चालू आणि मग त्याचा पूर्ण महाराष्ट्रभर प्रसार झाला. पण पहिली सुरुवात कसब्याच्या गणपतींनी झाली, पुण्यात झाली. सर्वात जुना आणि ग्रामदेवता त्याचं स्थान ग्रामदेवतेच आहे, त्यामुळे कसब्याच्या गणपतीला अग्रक्रम मिळालाय. आणि विसर्जनाचा सुद्धा तो मानाचा पहिला गणपती आहे असा हा सगळा रोचक इतिहास मी आपल्या पुढे मांडलाय. पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि धन्यवाद. मला असं वाटतंय कसबा गणपतीची बरीच माहिती आणि जो काही इतिहास होता अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जिजामाता यांचा जो काही एक इतिहास होता तो खूप छान पद्धतीने तुम्ही ही सगळी माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. आणि मॅडम मी तुमचे खूप आभारी आहे की तुम्ही अगदी वेळात वेळ काढून इथे आलात आणि पुण्याचा जो मानाचा पहिला गणपती आहे कसबा गणपती त्याविषयी आम्हाला खूप छान माहिती सविस्तर माहिती आम्हाला इथे सांगितली. जाता जाता इतकंच म्हणेन, नाही मागणार सुख तुला पण सुख सहन करण्याची दुःख सहन करण्याची ताकद दे. नाही मागणार सुख तुला पण दुःख सहन करण्याची ताकद दे. पराभव झाला तरी हरकत नाही पण शेवटपर्यंत झुंजायची शक्ती दे. आयुष्य म्हणजे रणांगण आहे, माझी लढाई मलाच लढू दे. सहाय्य केले नाहीस तरी हरकत नाही पण तुझ्या मायेचा आधार मला दे. सगळ्यांनाच कुठे फुले मिळतात थोडे काटेही झेलायला शिकू दे. पडता पडता रडता नाही मला हसायला येऊ दे. कधी वाट चुकली तर मात्र न मागताही मदतीचा हात दे. आयुष्याच्या कोणत्याही मंगल प्रसंगात आयुष्याच्या कोणत्याही या सगळ्या प्रसंगात हे अनंता हे गणराया हे बाप्पा तुझी साथ आम्हाला दे. तुझी साथ आम्हाला दे. तुझी साथ आम्हाला दे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. श्रोत्या आजच्या आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या जयश्री भिसे मॅडम आणि मानाचा पहिला गणपती कसबा गणपती याविषयी त्यांनी खूप सविस्तर माहिती आपल्याला आजच्या या कार्यक्रमामध्ये सांगितली. त्यामुळे मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानते. आणि आपला हा विशेष कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.